तो परत आला का? मी घरी आलेले खटकलंय तुम्हाला? तुम्ही ही तेरा न आता योग्य नाही आहे आई. काल आपल्या घरी जे काय झालं त्यावरून मी घराबाहेर पडले होते खरी, पण माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही सगळे जो आरोप करताय तो आरोपच खोटा आहे. माझा काहीच दोष नाही आहे आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. मला मान्य आहे तुम्हाला कुठून तरी अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे तुम्हाला माझा राग येणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही आहे. पण जोपर्यंत मी पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवत नाही की मी निर्दोष आहे तोपर्यंत मी या घराबाहेर पडणार नाही. अजूनही इतकं बरं नसताना आपण लग्न करणं बरोबर नाही रे. त्यांना काळजी असेल की तुझं काय होईल, तुझ्या लग्नाचं काय होईल, तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय होईल. पण तेच जर तुझं लग्न झालं, तू तुझ्या आयुष्यात सुखी झालीस, खुश झालीस, तर त्यांनाही नाही का आनंद वाटणार, वाटेल ना. त्यांच्यासाठी लग्न कर. मधुरा नावाची वाळवी आपल्या आयुष्याला लागली. तिला सटकण्याचा, तुझा जो अपमान तिने केला त्याचा सूड घेण्याचा आणि तिचं तोंड कायमचं बंद करण्याचा एकच उपाय आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे आपलं लग्न. माझ्यावर म्हणण्यापेक्षा खरं तर तुझ्यावर तिने आजपर्यंत खूप अन्याय केलाय. एकदा का आपलं लग्न होऊ दे, मग तिला धडा शिकवायचा बरोबर तुला मार्ग सांगेन. ऋतू अग बाई झाली का? झाली ग बाई माझी तयार. कशी दिसते? आलंय छान, लय छान ग बाई. पण ऋतू आज इतका चांगला दिस आहे, मी आ तुम्हाला वंगळ बातमीच देणार बघा. ती पण होती परत आली. कोण? मधुरा. मधुरा दुसरं कोण? चांगली घर सोडून गेली होती पण कसलं काय, लई आत्मविश्वास घेऊन परत आली. ती परत येणारच होती आई. एवढा मोठा डाव रचलाय तिने, अशी अर्धवट सोडून कशी काय जाईल आई. आता ना तिला वेगळ्याच मार्गाने धडा शिकवायला हवाय, पण आत्ता ती वेळ नाही आहे. आत्ता माझ्यासाठी माझं लग्न सगळ्यात महत्वाचं आहे. वय वय वय, तुमचं लगीन लई महत्वाचं आहे. तुमचं लगीन भूषण संघ व्हावं म्हणून कवापासून वाट बघतोय आम्ही. अहो म्हणजे पोरीचं लगीन म्हणजे आईला केवढं टेन्शन असतं बाबा. तुम्हाला सांगू का, आम्हाला लई वाटलं होतं तुम्ही लगीन कराल तेव्हा लई खरेदी करू आम्ही, दागदागिनं घेऊ, चांगला नट्टापट्टा करू आणि मिरवू बघा. पण समधी स्वप्नच राहिली, जाऊ द्या, आम्हाला ती सवय आहे.
आता काय आहे ऋतुराणी, समजत महत्वाचं म्हणजे तुमचं आजचं लगीन व्यवस्थित पार पडायला पाहिजे बघा. हा म्या काय म्हणते, जरा जावा देवाला नमस्कार करा. चला. हो मी आलेच. ऐक, कठीण झाले रे बाबा, डोकं खूपच चढ झालंय. अरे पण मग इतकी दारू कशाला पितोस? पैशाची, शरीराची, आयुष्याची, सगळ्याची नासाडी. हे बघ विद्या, आता दारू वरून मला जास्त काही बोलू नकोस. दारू पिणं हा माझ्या जगण्याचा एक अविभाज्य असा घटक झालेला आहे. आता मी ती नाही सोडू शकत. आयुष्यभरात जे काही कमावलेलं होतं ते आधीच गमावून बसलो. रस्त्यावर आलोय ग मी. माझं फ्रस्ट्रेशन काय आहे तुला नाही कळायचं. अरे पण म्हणून ते फ्रस्ट्रेशन असं काढणार का तू? दारू हा उपाय आहे का त्याच्यावर? होय विद्या, दारू हाच एकमेव आधार आहे मला. तिच्यामुळेच तर मी माझं दुःख विसरू शकतो. हे बघ, आता त्या विषयावर जास्त माथेफोड करू नकोस. ठीक आहे, तुला सुधारायचं नसलं ना तरी तुला समजावणं ही मी माझी जबाबदारी समजते. आणि मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा एक ना एक दिवस तू नक्की विचार करशील. बस गाई, आता बस झालं. तू कोणाला समजवतेस? ह्याला? अरे ह्याला काही फरक पडणार का त्याचा? बोल बाबा बोल, बोल ना, बोल बोल, आणखीन बोल. तूच एक बोलायचा बाकी राहिला होतास. बोल. तसं नाहीये रे मामा. तुला काय वाटतं, तुझ्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही? अरे तुझ्यावर प्रेम करतो म्हणून असं तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या ह्या दारू पिण्यामुळे आम्हाला किती त्रास होतो कळतंय का तुला? आमचं जाऊ दे, तुझ्या प्रेमाखातर आम्ही ते सहन करू, पण तुझ्या स्वतःचं काय? अरे तुला किती त्रास होतोय, तू का इतकी दारू पितोस? अरे दारूत न मिळणारा आधार हा क्षणभंगूर असतो रे. नाही रोहित, आता हेच माझं नशीब आहे. एवढ्या मोठ्या शहरात मला तिचाच तर आधार आहे. हा आता आपल्या गावाकडे म्हणजे श्रीरंगपूरला असतो ना, तर हिचा आधार घेण्याची काही एक आवश्यकता भासली नसती मला. पण आता ते गाव सुद्धा मागे पडलंय रोहित. पण त्या गावाच्या आठवणी अजूनही मनात घर करून बसल्यात. त्या गावाचं नाव सुद्धा नको आता. खूप त्रास होतो. माझ्या गावाची ती ओढ माझ्या मायेला विचार. त्या हिरव्या गावात एक पडलेली हीर, त्या पडक्या हिरीला एक हलका पाझर, मोठ्या पिरेमान भरी माझ्या मायेची घागर, माझ्या मायेची घागर.
आहे हे सगळं? हा मंगळसूत्र, हे भूषणच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि ते माझ्या नशिबात होत. म्हणजे तू? आम्ही दोघांनी लग्न केलंय. आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं हे तुला माहित नव्हतं? आणि अधुरा काय ना, माझं तुझ्यासारखं नाही आहे. प्रेम एकावर, लग्न दुसऱ्या बरोबर. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलंय. अगं पण लग्न करायच्या आधी जरा सांगायचंच तरी. म्हणजे तुला ते मोडता यावं त्यासाठी तू प्रयत्न केले असतेस? मला हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं होतं आणि म्हणूनच मी तुला काहीही कळू दिलं नाही. फक्त आईला आणि अक्षयला दोघांना विश्वासात घेतलं. तुम्ही पण ऋतूला सामील झालात? अहो ती अजून लहान आहे, तिने जग पाहिलेलं नाहीये, तिला चांगल्या वाईटाची समजही नाहीये. हा मुलगा कसा आहे तुम्हाला माहिती आहे, तरीही तुम्ही हे बघ मधुरा, तू कसा अपमान करतेस. भूषण जावडेकर, मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी माझ्या घरातल्या माणसांशी बोलतीये. आणि तुम्ही बाहेरचे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यात न पडलेलंच बरं. उरला प्रश्न तुमच्या अपमानाचा, तर तुम्ही त्याच लायकीचे आहात. बास झालं मधुरा, तू कोणाशी काय बोलतेस याचं भान आहे तुला? तो तुझा मित्र नाही आहे की तू त्याला काय वाटेल ते बोलशील? तो माझा नवरा आहे आणि या घरचा जावई. त्यामुळे त्याचा मान त्याला मिळायलाच हवा. आणि तसंही तू त्याचा अपमान करशील एवढी तुझी लायकी नाहीये.
पण ते आता महत्त्वाचं नाहीये. तू चुकीचं पाऊल उचललंयस याचं वाईट वाटतंय मला ऋतू. अगं हा मुलगा कसा आहे हे हजार वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय मी तुला. त्यांनी किती मुलींना फसवण्याचा प्रयत्न केलाय. तू बेपत्ता असताना आपल्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न केला तरी तू कितीही काहीही बोललीस ना तरी त्याचा परिणाम होणार नाहीये. भूषणचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहितीये, त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी विष कालवण्याचा प्रयत्न करत नाहीये, उलट याच्याशी लग्न करून तू स्वतःच्या आयुष्यात विष कालवून घेतलंयस. मी फक्त सत्य काय याची जाणीव करून देते तुला. स्थळ मिळाली असती गर होतो तुला, पण तू तू याच्याशी लग्न केलंस. अगं काय आहे काय याच्यात, किती कमावतो हा? बर जे कमावतो ते सरळ मार्गाने कमावतो का विचार त्याला. ते सोड, स्वतःच्या डोक्यावर हक्काचं छप्पर तरी आहे का? आमच्या राहण्याची काळजी तू करू नकोस. आम्ही दोघांनी ठरवलंय. आम्ही दोघही ह्याच घरात राहणार आहोत.